नमस्कार मैत्रिणींनो, सहज शिवणकाममध्ये आपले स्वागत आहे. आज आपण लहान बाळाची कुंची शिवणार आहोत. लहान बाळाची कुंची म्हणजे टोपीचाच एक प्रकार आहे, पण टोपीपेक्षाही हा खूप सुंदर दिसतो. तर हे आहे कुंचीचं माप. ही कुंचीचा वरचा भाग म्हणजे टोपी असते. त्या टोपीची ही बंद बाजू आहे. बंद बाजूची उंची घ्यायची आपण 7.5 इंच, आणि डबल घडीवर कापडाची 8 इंच. सिंगल घडी जर असेल तर 7.5 बाय 16 असा एक चौकोन कापायचा. हा इथे मी एक चौकोन घेतलेला आहे. ह्या चौकोनाची उंची आहे 7.5 इंच आणि रुंदी आहे 16 इंच. आणि आता हा खालचा घेर, ह्या कुंचीचा खालचा जो घेर आहे तो बंद, इथून कापडाची बंद बाजू आहे. बंद बाजूवर इथे 14.5 इंच आणि उंची 11 इंच. हे मी तुम्हाला कापडावर दाखवते. ही कापडाची बंद बाजू. बंद बाजूला हे बघा, हे असं डबल कापड घेतलं मी. इथे उंची आहे 11 इंच, उंची 11 इंच आणि रुंदी आहे 14.5 इंच, म्हणजे 29 बाय 11 हा एक चौकोन, 7.5 बाय 16 हा एक चौकोन. आणि ह्याच मापाचं मी इथे अस्तर कापून घेतलेलं आहे. हे खालच्या घेराचं अस्तर आणि हे टोपीचं अस्तर. आणि ही हा बंद आहे 1.5 बाय, आपल्याला जेवढा पाहिजे असेल कापड तेवढा. मी इथे 1.5 बाय 10 एक दोन असे बेल्ट तयार करणार आहे, आणि त्याला खाली लावायला हे असे 2 बाय 2 हे कापड आहे. एवढ्या कापडात आपली कुंची तयार होणार आहे. तर सर्वप्रथम आपण टोपीचा भाग घेऊ वरचा. हा टोपीचा भाग, हे उलट कापड आहे. तर असं सरळ कापड ठेवायचं आणि त्याच्यावर हे त्याच मापाचं अस्तर ठेवायचं. आणि ही बाजू आणि ही बाजू शिवून घ्यायची. हे मी आता शिवून घेणार आहे. ही आणि ही टीप मी मारून घेतलेली आहे. आता हे दोन बाजू आपल्या अशा मोकळ्या आहेत. तर हे ह्या दोन टिपा अशा जोडून घ्यायच्या आणि अस्तरच्या बाजूनी ही टीप येऊ द्यायची. अशी इथे वर एक टीप 1/2 इंचाच्या मार्जिननी मारून घ्यायची. दोन्ही टिपावर टीप आलेली आहे बघा. आणि अस्तरच्या बाजूनी हे टीपचं कापड आहे. ही इथे मी टीप मारून घेतलेली आहे. आता आपण हे सरळ करणार आहे. सरळ करताना हे बघ असं हे सरळ करून घेतलं. आता ह्या भागाला मी अशी इथे दाब टीप देणार आहे. ह्या भागाला हे असं उचकटलं नाही पाहिजे म्हणून इथे दाबटीप देऊन घ्यायची. हे बघा, मी आता इथे दाबटीप देऊन घेतली आणि खाली पण एक अशी सरळ टीप मारून घेतलेली. आता इथे आतमध्ये खाली कुठंच टीप दिसत नाही आपल्याला, सगळीकडे झाकलेलं आहे. अशा प्रकारे ही आपली टोपी तयार झाली. आता ह्याचा आपण असा हे करून मध्य काढायचा. आणि ह्या मध्याच्या इथे अशा बारीक बारीक चुन्या घ्यायच्या 3-4, म्हणजे ही टोपीचा भाग जो असतो ना तो थोडासा असा निमुळता झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी इथे चुन्या घेणार आहे बारीक, त्या तुम्हाला दाखवते. हा आपला टोपीचा मध्य आहे. तर मध्याच्या थोडं अलीकडे 2 प्लेट घ्यायच्या आणि पलीकडे 2 प्लेट घ्यायच्या. असे इथे अशा बारीक बारीक 4 चुना मारायच्या. हे बघा, त्याच्यामुळे आपला हा भाग असा निमुळता आला. इथे दिसायला छान दिसतो आणि फिटिंगलाही चांगला बसतो. हे आपलं घेराचं कापड आहे. घेराचं कापड आपण कापून घेतलेलं आहे आणि हे त्याच्यावर अस्तर कापलेलं आहे. त्याच मापाचं अस्तर असं ठेवून घ्यायचं. इथून 1, 2 आणि 3 अशा टिपा मारायच्या. हे 1, ही दुसरी आणि ही तिसरी अशा 3 टिपा मी
मारून घेतलेले आहे. आता आपण हे सरळ करणार. सरळ करताना पेन किंवा टोकदार वस्तू अशी काहीतरी घ्यायची. हे आपण सरळ करून घेतलेलं आहे. आता हे अस्तरचं कापड आपल्याला थोडं खाली दिसू शकते, त्यासाठी आपण याला अशी इथे दापटीप देणार. इथे दापटीप द्यायची. हे बघा, इथे आपण अशी पूर्ण दापटीप देऊन घेतलेली आहे. आता या भागाला आपण टोपी अटॅच करणार आहे. ही आपली वरची टोपी आहे आणि हा टोपीचा मध्य आहे. हा आपल्या टोपीचा आपल्या टोपीचा मध्य. आता ह्या भाग हे भाग आणि अस्तर, अस्तरचा भाग मी अर्धा इंच थोडा जास्ती ठेवलेला आहे, याच्यासाठी की ते तिथंच उलटवावं लागतं. आता आपण याचा मध्य काढून घेणार आहे. मध्य टोपीचा ही टोपी अशी उलट्या बाजूने ठेवायची. मी इथून इथपर्यंत हा भाग हे झाला पाहिजे, म्हणजे कमी झाला पाहिजे. अशा तिथं प्लेट्स घ्यायच्या आहेत आपल्याला. प्लेट्स बघा मी आता ह्या कशा घेते. आपण आधी प्लेन शिवून घ्यायचं, एक ते दीड इंच प्लेन शिवून घ्यायचं. त्याच्यानंतर फक्त ह्या कापडाच्या भागाच्या अशा प्लेट्स घ्यायच्या, एकदम छोट्याही नाही घ्यायच्या, खूप मोठ्या. हे आलं आपलं मध्यापर्यंत. मध्यापर्यंत आलं की हे इकडच्या ज्या प्लेट आहेत त्या आपण याचं तोंड इकडे घेतलं. आता ह्या प्लेट्सचं तोंड आपण इकडे करायचं, विरुद्ध बाजूनी त्याला चुने प्लेट्स घ्यायचे. चुन्या म्हणा किंवा प्लेट. हे बघा, आता हे अशा प्लेट्स माझ्या हळून घालून तयार आहे. ते बरोबर कापड इथपर्यंत आलं. आता ह्या बाजूनी बघा, आता हे आपलं अस्तरचं कापड आहे. हे इथे वरच्या बाजूला आपण एवढं जे जास्ती कापड घेतलेलं आहे तिथे एक टीप मारून घ्यायची, अशी सरळ टीप मारायची. हे इथे आधी सुरुवातीला आपण जसं एक दीड इंच आधी शिवलेलं आहे तसंच शिवून घ्यायचं. मी आता ह्या कापडाच्या इथं अशा प्लेट्स घ्यायच्या, अस्तरच्याही प्लेट घ्यायच्या. जशा आपण आधी त्या कापडाच्या घेतल्या होत्या ना चांगल्या सरळ कापडाच्या, तशाच इथं अस्तरच्या टिपा मारायच्या.
बरोबर ही इथेच आली पाहिजे, खाली नाही आली पाहिजे आणि वर पण नाही आली पाहिजे. हे बघा असे अस्तर जोडून घेतलेले आहे, इथे कुठेच टीप दिसत नाही, आतल्या बाजूने कुठेच टीप दिसत नाही. लॉकडाऊन असल्यामुळे मी हे असं थोडं पॉलिस्टर मिक्स कापड वापरलेलं आहे. खरं तर कुंचीला आतमध्ये कॉटनचं कापड वापरायचं, म्हणजे बाळाला त्याचा त्रास होत नाही. आणि बाहेरूनही अशी इथे याला लावायला आपण आता हा बंद तयार करून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे. आणि हे जे कापड कापलेलं आहे त्याची अशी सरळ डबल घडी करायची आणि हे इथे ठेवायचं, अशी फोल्ड करायची आणि इथे एक टिप मारायची तिरपी. हे कापड काठाचं असल्यामुळे थोडं जाड होतं शिवायला, पण असं शिवलं. आता ह्याला डबल टिप द्यायची. इथे इथ राहिलेलं कापड कापून घ्यायचं आणि हे सरळ उलटवायचं असं. हे बघा हे असं मी उलटून घेतलेलं आहे. असंच आपण आता दुसरा बंद तयार करणार. हे बघा ही कुंची माझी शिवून तयार झालेली आहे. हे दोन बंद तयार आहेत. आता हे बंद आपण इथे असे दोन्ही या भागाला एक आणि या भागाला एक असे लावून घे. आपली कुंची तयार. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.